अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। ग्रामविकास मंत्री तथा क्रीडा मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता। त्याबद्दल आज जामनेर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आमदार महाजन यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे। कार्यक्रमामध्ये बोलताना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला, तशी व्हिडिओ पण ते ट्विट करताय, व्हायरल करताय। अवार्डच्या संदर्भामध्ये बोलताना अनावधानाने माझ्या तोंडून पत्र बघितलं, त्याचं म्हणजे त्यावेळेला चॅनलवर आपलं दाखवण्यात आलं तेव्हाच माझ्या ते लक्षात आलं। माझा असा अनादर करण्याचा महाराजांचा कुठेही विषय नाही, सगळ्यांना माहिती आहे मी महाराजांचा किती समर्थक आहे, किती अनुयायी, अख्खा महाराष्ट्रच मीच नाही तर महाराजाच्या शेवटी, पण तो माझा कुठेही तसा जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये काही हेतू नव्हता। एखाद्या वेळेला अनावधान निघत असेल त्यात बिलकुल काही नाही, दिलगिरी व्यक्त करतो मी, माफी मागतो, त्याबद्दल मला काही कमीपणा नाही आहे, पण त्याचं राजकारण होता कामा नये। अनेक जण बोलताना तोंडून त्यांच्याविषयी मला आदरच आहे, आम्ही सगळ्या नाव आदरानेच घेतो, त्यामुळे असं कुठेही अनादर करण्याचा आमचा कुठेही अजिबात हेतू नाही। परंतु आजकाल जी पद्धतच झाली आहे, काही एखादा शब्द तोंड निघाला की लगेच त्या संदर्भामध्ये मग चॅनलवर जायचं, वर्तमानपत्रात जायचं आणि आरोप करत बसायचे, याची पद्धतच झालेली आहे। आणि विशेष करून विरोधकांना आता कामच राहिलेलं नाही, त्यामुळे त्यांना एवढाच विषय झाला, कारण विकासावर ते बोलू शकत नाही, आणि म्हणून असेच विषय घेऊन ते आता पुढे येत आहेत। परंतु निश्चित माझ्या तोंडून जसं अनावधानाने निघालं आहे आहेत असं असेल तर नाही वाटतं आहे, तर मला वाटतं का माझा हेतू अजिबात तसा नव्हता, निश्चित त्या संदर्भामध्ये दिलगिरी वाटतं। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्साठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।